नमस्कार, आपल्या DSD परिवारातील सगळ्या सदस्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या घरातलं कॅलेंडर बदललं आहे, त्या कॅलेंडरप्रमाणे आपलं भाग्यसुद्धा बदलावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, तुम्हाला जे जे हवं ते सर्व तुम्हाला मिळो ही त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा त्या नवीन वर्षाच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आणि आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना आज त्या नवीन वर्षाची सुरुवात करतो आहे आणि याच्यामध्ये काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याच्यामधली पहिली गोष्ट, जगामध्ये सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि त्याच्यामुळे जर पैसे असतील तर सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि आपण ते करू शकतो आणि माणूस म्हणूनसुद्धा जगू शकतो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला DSD परिवाराच्या आपले ज्या सदस्य आहेत त्यांच्यासाठी DSD अर्थजागृती नावाचं एक नवं चॅनल, एक आर्थिक चॅनल आपण सुरू करत आहोत. आता या चॅनलवरती सगळ्या आर्थिक बाबी, त्याच्यामध्ये पैसा, पैशाशी रिलेटेड किंवा म्युच्युअल फंड आला, शेअर मार्केट आलं, नंतर बँका आल्या, त्याच्यानंतर आपल्या सिक्युरिटी म्हणजे आर्थिक सिक्युरिटी कशा पद्धतीने निर्माण करता येईल ते आलं, पैसे कसे गुंतवायचे, इन्व्हेस्टमेंट कशी आहे, त्याचे वेगवेगळे प्लॅन काय आहेत, तर या सगळ्यांबाबतीमध्ये जागृती करण्याचं काम अर्थजागृती या चॅनलमधून आपण करणार आहोत. आणि पुण्यातील प्राध्यापक गजानन नेरकर हे सुद्धा या चॅनलवरती आपल्याबरोबरती असणार आहेत. आणि त्या चॅनलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की शनीचा फेरा येणं, म्हणजे पूर्वी शनी हा नशिबामध्ये येत होता पण आता शनी जो आहे तो क्रेडिट कार्डमध्ये येतो, पर्सनल लोनमध्ये येतो, बिझनेस लोनमध्ये येतो, होम लोनमध्ये येतो. आणि हे घेतलं ना तुम्ही की नंतर शनी आपोआप दर महिन्याला तुमच्या पाठीमागं लागतो. आणि या म्हणजे पूर्वी 7.5 वर्षाची ही असायची, आता साधारण 25 वर्षाची 20 वर्षाची शनीची 7.5 असते. पण याच्यातनं जर मुक्ती मिळवायची असेल तर गुंतवणूक, ती पण स्मार्ट गुंतवणूक, अत्यंत महत्त्वाची. आज पहिला व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो काय होतं. ह्या चॅनलसाठी मी एक पहिला व्हिडिओ बनवला होता आणि तो प्रचंड मोठा झाला होता. आणि मी ज्यावेळेस चॅनलवर टाकला त्यावेळेस ते म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ टाकता येत नव्हता, त्याच्यामुळे मी त्याचे छोटे छोटे 4-5 भाग केलेत आणि ते 1-2 मिनटं 1-2-3 मिनटं असं करत ते टाकलेलं आहे. तर आज एक भाग, उद्या एक भाग, परवा एक भाग, तेरवा एक भाग, आता एकच व्हिडिओ बरं का, तो एकच व्हिडिओ त्याचे वेगवेगळे भाग करून टाकलेले आहेत. तर त्याच्यामुळे आणि हे सगळं प्राथमिक आहे आत्ता, त्याच्यानंतर आपण अत्यंत डीपमध्ये आणि प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या चॅनलवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरंसुद्धा एक दिवस स्पेशल ठेवला जाईल आणि सगळी उत्तरं दिली जातील. आणि आपल्याला अर्थजागृती करणं, अर्थसाक्षर करणं हा या गोष्टीचा उद्देश आहे. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हा या चॅनलचा उद्देश आहे. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि पहिला आता आज एक व्हिडिओ आलेला आहे, उद्या येईल एक, परवा एक, छोटे छोटे व्हिडिओ आहेत, ते प्राथमिक व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर मग आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया. पर याबद्दलचं किंवा या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे, सुरुवातीलाच ती लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्या चॅनलवरती जाऊ शकता. पुन्हा एकदा नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण जाऊया आपल्या स्टोरीकडे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. ही घटना घडली कोल्हापूरमध्ये. एका ऊसाच्या शेताला आग लागलेली होती. आता ही आग विझवायला सगळे लोक त्या ठिकाणी जातात तर त्या आगीमध्ये जळताना एक बॉडी, डेड बॉडी सापडते. आता त्याच्यानंतर जी माहिती समोर येते ती अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची माहिती होती. आणि याच्यामधला जो खरा खुनी होता ना, तो खुनीसुद्धा आग विझवण्याचा आटापिटा करत होता पण त्या ठिकाणी CCTV फुटेज होतं आणि त्या फुटेजमुळे या खुन्याचा बुरखा जो आहे तो फाटला आणि एका हत्याकांडाचा उलगडा झालेला होता. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राची मराठा साम्राज्याची राजधानी, कलावंतांना जन्म देणारी मायमाऊली म्हणजे आपल्या सगळ्यांचं कोल्हापूर. त्या कोल्हापूरमधला आजरा हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं भादवन नावाचं गाव आहे. या गावामध्ये 42 वर्षीय विधवा महिला आशाताई मारुती खुळे या राहत आहेत. आता आशाताई यांचे पती जे आहेत त्यांचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि त्यामुळे आशाताई या त्यांच्या आईबरोबर ती माहेरीच राहत आहेत. आणि आशाताई शेतमजुरी वगैरे करतायत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत. घरची परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती जी आहे, आर्थिक परिस्थिती ती बिकट आहे, हलाखीची आहे, पण परिस्थितीशी तडजोड करत ते आपलं आयुष्य जगतायत. आता याच भागामध्ये, याच परिसरामध्ये
योगेश पांडुरंग पाटील ही एक 36 वर्षाची व्यक्ती राहते आहे. आता योगेश यांचं लग्न झालेलं आहे, पत्नी आहे, 2 मुली आहेत आणि हे ट्रॅक्टर चालवण्याचं काम करत आहेत. आणि पाठीमागच्या अनेक काळापासून हे दोनही कुटुंब त्या गावामध्ये वास्तव्यास आहेत. अशा पद्धतीचे हे दोन परिवार होते. आता घटना नक्की काय घडली होती बघा, तर 28 डिसेंबर 2023 या दिवशी आशाताई ज्या आहेत त्या घरामधला कचरा टाकण्यासाठी भादवन ते भादवनवाडी हा जो परिसर आहे त्या ठिकाणचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या एका बाजूला ओढा होता, त्या ओढ्याच्या बाजूला गेलेल्या होत्या, मात्र त्या माघारी आलेल्या नव्हत्या. आता त्याच दिवशी संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास त्याच भागातील बागायतदार आणि गावातील मान्यवर दीपक खुळे आणि आनंद देवरकर तर यांच्या शेतीच्या बाजूला एक उसाला आग लागलेली होती. आता वाऱ्यामुळे ही आग जी आहे ती वेगानं पसरायला लागली आणि बातमीसुद्धा मग गावामध्ये पसरली. गावातली लोकं आग विझवण्यासाठी जमलेली आहेत, आग विझवायला लागलेली आहेत आणि शक्य होईल तेवढा प्रयत्न त्यांचा सुरू झाला होता. आता यावेळेस योगेश पाटीलसुद्धा त्या ठिकाणी होता आणि तोसुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न करत होता, पण या आगीमध्ये धक्कादायक बाब समोर आली होती आणि दुपारी जी व्यक्ती गायब झाली होती म्हणजे आशाताई ज्या गायब झाल्या होत्या त्यासुद्धा त्या आगीमध्ये जळत होत्या. त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह या ठिकाणी सापडला. आता आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले होते. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीनं काही तासात त्यावरती नियंत्रण मिळवलं होतं, पण या आगीमध्ये होळपरून आशाताई यांचा मृत्यू झाला होता आणि गावामध्ये शोककळा पसरलेली होती आणि पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, ओळख पटवली, पंचनामा केला आणि बॉडी कोल्हापूरला पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवली. आता आशाताई यांचा होळपरून मृत्यू झाला त्यामुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जात होता आणि सगळ्यांना असं वाटत होतं की अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. आता अचानकपणे उसाला आग लागल्याचा अशा पद्धतीच्या अनेक घटना पाठीमागं पण घडलेल्या होत्या, त्यामुळे अशाच पद्धतीची ही सुद्धा घटना असेल असं वाटत होतं. पण इथं काही प्रश्न होते, आशाताई या ठिकाणी कशा पोहोचल्या, त्यानंतर आग लागली तर त्यांनी आरडाओरडा का केला नाही आणि ही आग अचानकपणे कशी काय लागली, तर या सगळ्यांचा तपास आता पोलीस करत होते किंवा करणार होते. आता याच गावातील एक पोलीस आहेत, त्यांचं नाव आहे समीर संभाजी कांबळे, तर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागातील CCTV फुटेज जे आहेत ते तपासले होते. आता यावेळेस या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी आग लागली त्या बाजूला लोकांची सामान्यपणे ये जा होती, पण योगेश पाटील हा त्या बाजूला 4-5 वेळा गेलेला होता किंवा संशयास्पदरित्या त्याचं जाणं येणं होतं किंवा त्याचं वागणं संशयास्पद वाटत होतं. एकतर त्या बाजूला डेड बॉडी सापडली आणि दुसरं तिथं आग लागली होती आणि मुळामध्ये हाच आग विझवण्यासाठी पुढं मागं करत होता आणि त्याच्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरती प्रचंड संशय होता. पोलिसांनी लागलीच गावामधून योगेश पाटील याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली की बाबा तू कशासाठी गेलता, काय गेलता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला काय माहीत नाही वगैरे वगैरे. नंतर आता पोलिसांना संशय होता त्यामुळे पोलिसांच्या रीतिरिवाजाप्रमाणे चौकशी केली आणि एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. आपल्या समाजामध्ये काही लोकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आणि अत्यंत गलिच्छ आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादी महिला विधवा असेल किंवा परित्यक्त्या असेल किंवा निराधार महिला असेल तर मात्र ती आपली खाजगी संपत्ती असल्यासारखेच काही माणसं त्या महिलांकडे पाहत असतात. पण अशा समाजामध्ये म्हणजे इतकं वाईट नजरेचे लोक असूनसुद्धा त्या महिला मात्र आपलं जीवन त्यामध्ये जगत असतात. तर घटना अशी समोर येते की आशाताई या घरातील कचरा टाकण्यासाठी घराच्या बाहेर पडलेल्या होत्या. आता त्यावेळेस योगेश पाटील याची त्यांच्यावरती पाळत होती, वाईट नजर होती आणि आशाताई त्या ओढ्याच्या बाजूला येताच योगेशनं त्यांच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या वासनेची त्यांना शिकार बनवण्याचा प्रयत्न केला आणि या गोष्टीला या महिलेनं विरोध केला, त्यामुळं त्यानं त्यांचं तोंड दाबलं आणि जवळच्या उसाच्या शेतामध्ये घेऊन गेला आणि तिथेही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी आशाबाईंनी त्याला जोरदार विरोध केला, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ही महिला आपल्याला साथ देत नाही याचा त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं तोंड दाबून त्यांच्या साडीनं गळा आवळायला त्यांची सुरुवात केली. आशाबाईंनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण या पुरुषी राक्षसाच्या समोर त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे शारीरिक संबंधांना विरोध केला त्यामुळे यानं त्यांचा जीव घेतला. आता ती बॉडी जी आहे ती बॉडी त्या ठिकाणीच पडलेली होती, ती बॉडी तशीच टाकली आणि योगेश जो आहे तो घरी आला. पण त्याच्या मनामध्ये नाना विचार येत होते, जर ती बॉडी कोणी पाहिली तर किंवा त्या बाजूला जर कोणी गेलं तर, आणि याच्यामुळे मग हा त्या ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी त्या शेताच्या बाजूला जायचा
आणि ती बॉडी बघायचा, माघारी यायचा, असं त्यानं अनेक वेळा तिथं फेऱ्या मारलेल्या होत्या. आणि शेवटी त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की जर आपण ऊसच पेटवून दिला तर बॉडी जळून जाईल आणि आपण केलेलं पाप कोणालाही कळणार नाही. आणि मग त्यानं त्या मृतदेहावरती पालापाचोळा टाकला आणि आजूबाजूला कुणीच नाही हे पाहून त्यानं ती आग लावली. आगीचं रौद्ररूप त्या म्हणजे रौद्ररूप आगीनं धारण केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग स्थानिक लोक, बाकीचे मजूर लोक, बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी धावली आणि नागरिकांना संशय येऊ नये, कोणाला संशय येऊ नये म्हणून हा मारेकरीसुद्धा तिथं पुढाकार घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. इथं पोलीस पण आले होते आणि हा इथं प्रयत्न करत होता, त्यामुळे सुरुवातीला कुणालाच याच्यामध्ये याच्यावरती संशय आला नव्हता. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलं त्यावेळेस मात्र हे हत्येचं बिंग जे आहे ते फुटलेलं होतं आणि योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली होती. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही घटना अशीच घडली होती का अजून काही वेगळा प्रकार आहे, आता याचा तपास चालला आहे, त्याच्यामुळे काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. फक्त आत्ता पर्यंत जे समोर आलं तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर याच्याबद्दलची काही अधिक माहिती, वेगळी माहिती, नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणावरून किंवा अशा पद्धतीच्या प्रकरणावरून धडा काय मिळतो, कारण अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत म्हणजे याच्यामध्ये एखादी विधवा महिला असते किंवा एकटी महिला असते किंवा निराधार महिला असते आणि त्या महिलेवरती कोणाची तरी वाईट नजर असते आणि त्याच्यानंतर त्या महिलेची हत्या केली जाते, तर असे अनेक प्रकार लोकांच्या समोर येतात. आणि म्हणजे पती नसलेली महिला किंवा पतीपासून दूर असलेली महिला ती एकटी मानली, म्हणजे तिला एकटी मानलं जातं आणि त्याच्यानंतर मग अशी वखवकलेल्या नजरा त्यांच्याकडे पाहत असतात आणि त्याच्यातून मग अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना समोर येतात. आता याच्यामधून त्या महिलांनी सावरायचं कसं, त्या महिलांनी बाहेर कसं पडायचं, किंवा एखाद्या महिलेला त्या पतीनं सोडलेलं असेल किंवा पती मरण पावलेला असेल किंवा पतीनं म्हणजे अजून काय विषय असेल की जेणेकरून ती त्या पतीपासून वेगळी राहते आहे, असं असतानासुद्धा समाजामधली लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत दूषित अशा पद्धतीचा असतो. आणि या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजेत. समोरची व्यक्ती आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना ह्या आपल्याला म्हणजे टाळण्यासाठी त्याच्यामध्ये, त्या नजरेमध्ये, त्या दृष्टीमध्ये, त्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला पाहिजे. बरं, आता तुम्हाला याच्याबद्दलचं काय वाटतं आहे ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.